Hello everyone. Today we are learning about information communication technology. It's a common part of a bachelor vocational program. It's for three branches here: banking and finance services, geoinformative and rural, resource mapping, and sustainable agriculture. Is a ICT paper is a common part of unit number 4. Is a internet. Today we are learning about that internet concept. Introduction to the internet. What is the internet? The internet is a worldwide network for computer networks that contains university, government, commercial, and other computers in over 150 countries. There is thousands of networks, tens of thousands of computers, and millions of users on the internet. With the number of expanding daily, using the internet, you can send the electronic mail, chats, and colleges around the world and obtain information on worldwide variety of subjects. म्हणजे काय नक्की तर व्हॉट इज अ इंटरनेट म्हणजे आपल्याला इंटरनेट म्हणजे काय आधी इंटरनेट म्हणजे काय आहे तर टोटल 150 कंट्रींमध्ये एक नेटवर्कचं जाळं तयार झालेलं आहे जेणेकरून ईच अँड एव्हरी पीपल्स कॅन कनेक्टेड विथ ईच अदर युझिंग इंटरनेट कनेक्शन. सो तुम्ही इंटरनेट कनेक्शन जे आपण म्हणतोय नेटवर्किंगचं जाळं तयार झालं आहे हे युनिव्हर्सिटींमध्ये आहेत, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहे, कमर्शियल साईट्समध्ये आहेत. अदरवाईज ह्या सगळ्या टोटल युनिव्हर्समधल्या सगळ्या कम्प्युटरला एकमेकांना कनेक्टेड विथ युझिंग इंटरनेट केलेलं आहे. थाउजंड नेटवर्क्स आहेत, टेन ऑफ थाउजंड्स कम्प्युटर्स आहेत आणि मिलियन्स युजर्स आहेत इंटरनेटवरती. आपण बेसिकली बघतो की बेसिकली आपण ICTचा यूज रेग्युलरली करत असतो आणि रेग्युलरली ICTचा यूज कुठे कुठे करत असतो तर आपण स्मार्ट डिव्हायसेस वापरतो, स्मार्टफोन्स वापरतो, टॅब्स वापरतो, लॅपटॉप वापरतो. हे सगळेजण आता डेली लाईफमध्ये यूज करतात आणि हे सगळ्याचं यूज करत असताना आपण त्याचबरोबर पॅरलली वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडरचे नेटवर्क्स वापरत असतो. हेच म्हणजे टोटली इंटरनेट आहे. आता ह्या इंटरनेटचा यूज आपण कशासाठी करतो तर इलेक्ट्रॉनिक मेल्स सेंड करण्यासाठी, मेल थ्रू कम्युनिकेशन करण्यासाठी. आपण यूट्यूबवरती एखाद्या चॅनलवरच्या व्हिडिओज फाइंड आउट करतो, व्ह्यू करतो. अदरवाईज अराउंड होल वर्ल्ड्स आपण एकमेकांशी कनेक्टेड असतो. इन्फॉर्मेशन्स वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण व्हरायटीमध्ये सब्जेक्टना फाइंड आउट करत असतो. देर आर थ्री टाईप्स ऑफ यूज ऑफ इंटरनेट्स आर इलेक्ट्रॉनिक मेल, यूजनेट अँड इन्फॉर्मेशन्स फाईल. आता ह्या तीन सेक्टरमध्ये काय ॲक्च्युली हे मी तुम्हाला समजावून सांगतो. इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे काय, आपण ईमेल ॲड्रेस वापरतो. हे सगळे कन्सेप्ट पुढे पण मी एक्सप्लेन केलेलेच आहे टॉपिकमध्ये. ओके, ईमेल इज अ इलेक्ट्रॉनिक मेल मेसेज टू द यूजर्स हु इज अ इंटरनेट ईमेल ॲड्रेस. डिलिव्हर्ड टाईम व्हॅरीज बट इट अ possible to send mail across the globe and get the response in a minute. म्हणजे आपण काय करतो तर मेल ही सर्विस अशी आहे की आपण डेटा एक्सचेंज बिटवीन नंबर ऑफ पीपल्स किंवा लार्ज नंबर ऑफ पीपल्समध्ये करू शकतो. आता बघा, तुम्ही एक मेसेज सेंड करायचा असेल मेलवरनं तर आपण काय करतो, फर्स्ट स्टेजला आपण आपला मेल ॲड्रेस येतो सेंडर म्हणून आणि ज्याला आपल्याला सेंड करायचा आहे तो ॲड्रेस आपल्याला व्हेरीफाय करून तिथे टाकावा लागतो. समजा मी जर एक्स पर्सन आहे आणि मी माझ्याकडनं माझा मेल लॉग इन करून दुसऱ्या पर्सनना मेल सेंड करत असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्याचा जो प्रॉपर मेल आय डी आहे हा आपल्याकडे हवा, तो तिथे टाकायचा, डेटा काय असेल तो अटॅच करायचा आणि सेंड म्हणायचा. म्हणजे तो इन अ फ्यू मिनिट्स तो सेंड होतो मेसेज आणि आपल्याला त्याचे एक नोटिफिकेशन येतं मेसेज सेंड म्हणून. सिमिलर पार्ट हेच कम्पेअर करतो मी व्हॉट्सअपच्यासाठी. व्हॉट्सअपमध्ये बघा, तुम्हाला ब्रॉडकास्टिंग करायचं असेल, जर जास्त जणांना मेसेज सेंड करायचं असेल, मेसेज सेंडिंगची टेक्निक आहे विथ युझिंग इलेक्ट्रॉनिक मेल धरा, अदरवाईज अनदर चॅट ॲप्लिकेशन्स धरा. आपण व्हॉट्सअपवरती मेसेज टाईप करतो आणि सेंड करतो. सेंड करताना आपल्याला पुढच्याचा इथे ईमेल ॲड्रेस हवा असतो व्हेरिफिकेशनसाठी, तिथे आपल्याला काय हवा असतो तो मोबाईल नंबर हवा असतो. दुसऱ्याचा मोबाईल नंबर असेल सेंडर साईडला आपण आहोत, सेंडर साईडला आपला नंबर व्हेरीफाय आहे व्हॉट्सअपला आणि रिसिव्हिंग साईडला दुसऱ्याचा मोबाईल नंबर आहे व्हेरीफाय करायचा, त्याला आपला तो नंबर तिथे अटॅच केला की आपण त्याला तो मेसेज सेंड करू शकतो. अदरवाईज ओव्हर दी ऑल पीपल्स आपण सेंड करण्यासाठी ग्रुपिंग वापरतो किंवा आपण मार्क करतो आणि सगळ्यांना सेंड करतो. एकच मेसेज आपण मल्टिपल युजर्सना सेंड करू शकतो. सेकंड टाईप आहे युजनेट न्यूज ग्रुप्स. युजनेट इज दी सिस्टीम इज अ स्पेशली इंटरेस्टेड डिस्कशन्स ग्रुप्स कॉल्ड ॲज अ न्यूज ग्रुप्स इन रीडर्स कॅन सेंड दॅट पोस्ट मेसेज विच कॅन दे डिस्ट्रीब्यूट टू दी अदर कम्प्युटर्स इन द नेटवर्क. आता हे कसं असतं, ते इलेक्ट्रॉनिक बुलेटिन बोर्ड्स असतात. आपण बघा, कधी कधी असे काही स्मार्ट बोर्ड्स वापरतो की ज्या स्मार्ट बोर्ड्सवरती
ॲट अ टाईम एक डॅशबोर्ड डिस्प्ले झालेला असतो, तुम्हाला नोटिफिकेशन पॅनल्स येतात. म्हणजे काय, आता ग्रुप ऑफ न्यूज ग्रुप्स असतील किंवा आपण न्यूजपेपर, एक बेसिकली न्यूजपेपर वाचतो, न्यूजपेपरवरती कंटेंट सेग्रिगेट केलेले असतात वेगवेगळ्या टाईपमध्ये. सो प्रत्येक न्यूज ही प्रत्येक कन्सेप्ट ऑफ चॅप्टरवरती असते. किंवा एखादी न्यूज क्रिकेटवर असेल, त्याच्याच बाजूला एखादी न्यूज स्पोर्टवरची काहीतरी टेनिसवर असते. डोमेन बदलतात पण एकाच कंबाईन पेजवर असतात. तसं आपण हे पोस्ट असतात, जेवढ्या पोस्ट असतील, जेवढे मेसेज असतील, ते सगळे एका पेजवरती दिसतात. हे ॲज अ नेटवर्किंग बुलेटिंग बोर्डवरचं आहे सिस्टीम. ओके, थर्ड टाईप आहे इन्फॉर्मेशन फाईल्स. गव्हर्नमेंट एजन्सीज, स्कूल्स, युनिव्हर्सिटीज, कमर्शियल फर्म्स असतील, इंटरेस्टेड ग्रुप्स अँड प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल प्लेस अँड व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन ऑनलाईन. देर आर फाईल्स वी आर ओरिजिनली टेक्स्ट ओनली अँड इन्क्रीझिंगली कंटेन पिक्चर अँड साऊंड. आता ह्याच्यामध्ये काय, इन्फॉर्मेशन ऑफ फाईल्स, आपले फाईल फॉर्मेशन वेगवेगळे असतात. कोणाच्या व्हिडिओ फाईल्स असतील, जास्त करून आपण टेक्स्ट फॉर्मेशनमध्येच मेसेज सेंड करतो, अदरवाईज पिक्चर फॉर्मॅटमध्ये असेल. आता हे सगळे मेसेजेस आपण गव्हर्नमेंट एजन्सीजमध्ये यूज करत असतो, स्कूलमध्ये करत असतो, युनिव्हर्सिटीजमध्ये करत असतो, कमर्शियल फॉर्म्समध्ये करत असतो, किंवा इंटिग्रेट इंटरेस्ट ऑफ ग्रुप्सनुसार आपण ते प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल या सेक्टर्समध्ये आपण ह्याचा यूज करत असतो. विथ युझिंग इंटरनेट कम्युनिकेशन बिटवीन वन डिवाइस टू दी अनदर डिवाइस, किंवा वन डिवाइस टू दी मल्टिपल डिवाइस आपण कम्युनिकेट करत असतो विथ युझिंग इंटरनेट. आता इंटरनेट हा कन्सेप्ट काय, हा समजून घेण्यासाठी यूज ऑफ द इंटरनेट, आपण यूज कसा करतो इंटरनेटचा, हे पहिल्यांदा मेन समजून घ्यायचं आहे. द इंटरनेट इज अ व्हिज्युअल नेटवर्किंग मीडियम दॅट कॅन बी कनेक्टेड अँड यूज्ड ऑन व्हेरियस डिव्हायसेस दीज डेज. इट एनेबल्स द यूजर टू सेंड, रिसीव, कलेक्ट, स्टोअर, अपडेट, डिलीट अँड मेनी अदर ऑपरेशन्स ऑफ द डेटा अक्रॉस द वर्ल्ड. इंटरनेट यूज इज द एक्सपांडिंग द बाउंड्रीज एव्हरी डे ॲज द टेक्नॉलॉजी ग्रोथ इज ह्यूज. अ फ्यू ऑफ द इंटरनेट मेजर यूज ऑफ ई कॉमर्स, ई लर्निंग, नॉलेज शेअरिंग, सोशल कम्युनिटी किंवा सोशल कनेक्शन किंवा सोशल कनेक्टिव्हिटीज अँड व्हरायटी ऑफ मीडिया ऑफ फाईल ट्रान्सफर, कम्युनिकेशन एक्सेट्रा. आता इंटरनेटचा यूज करून आपण यूज कशासाठी करतो इंटरनेटचा, तर आपण इंटरनेटने कनेक्टेड विथ व्हर्च्युअल नेटवर्क आहे, आपल्याला कुठे दिसत नाही, हे एक चॅनल आहे, त्या चॅनल थ्रू आपण एकमेकांशी कम्युनिकेट करत असतो. जसं की आपण फेसबुक ॲज अ एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केलं, फेसबुक एक्झाम्पल कन्सिडर केलं, तर मी ॲज अ इंडियामध्ये आणि एक माझा आउट ऑफ कंट्रीतला मित्र असेल किंवा फ्रेंड्स असेल, तर मी त्याच्याशी कम्युनिकेट करताना विथ युझिंग मीडियम कोणतं वापरतो, फेसबुक, पण विथ कनेक्टेड टू कंट्रीज विथ युझिंग इंटरनेट. ओके, त्या फॅसिलिटीचा यूज करून मी करतो आहे. आता आपण ह्याच्यावरती महत्त्वाचे ऑपरेशन्स करत असतो, सेंड असेल काहीतरी मी डेटा त्याला सेंड करीन, त्यांनी काहीतरी डेटा सेंड केलेला मी रिसीव करू शकतो, कलेक्ट करू शकतो, किंवा माझ्याकडे कुठेतरी पर्सनल फाईल्स ह्या असतील तर त्या मी स्टोअर करून ठेवू शकतो. एखादा डेटा असेल तर तुम्ही अपडेट करू शकतो. जसं आपण बघतो विकिपीडियावरती अकाउंट लॉग इन केलं तर विकिपीडियावरती डेटा आहे जो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे, तिथे आपण अपडेट करू शकतो, काही डेटा डिलीट करू शकतो, काही डेटा आपण त्याच्यामध्ये एडिट करू शकतो. अशा मल्टिपल्स फॅसिलिटीज असतात डेटा एक्सचेंज किंवा डेटावरती ऑपरेशन करणाऱ्या, पण त्याच्यासाठी एक आपलं लीगल अकाउंट लागतं. डायरेक्ट आपण काहीतरी ऑपरेशन करू शकत नाही, त्याच्यासाठी काहीतरी प्रोसेस आहेत, त्या फॉलो कराव्या लागतात, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात, आणि मग आपण त्या डेटावरती ऑपरेशन्स करू शकतो. इंटरनेट यूज एक्सपांडिंग बाउंड्रीज एव्हरी डे, म्हणजे वाढत चाललेलं आहे, ह्याचं टेक्नॉलॉजीचा ग्रोथ जास्त प्रमाणात होत चाललेलं आहे, आणि आपण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आता कुठे यूज करतो, करोनाच्या काळामध्ये आपण ऑनलाईन लर्निंग किंवा ई लर्निंग ह्या सोर्ससाठी आपण जास्त यूज करत असतो. याचा ई लर्निंगमध्ये तुम्ही इंटरनेटचा यूज म्हटलात तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरनं शिकत असता काही व्हिडिओज, काही व्हिडिओज क्लासरूमवरनं शिकत असता, काही व्हिडिओज व्हॉट्सअपवरती शेअर करतो, त्याच्या थ्रू आपण लर्न करत असतो. हे टोटली ई लर्निंगमध्ये येतं. ई कॉमर्समध्ये काय येतं, ई कॉमर्समध्ये तुम्ही ज्या साईट्स वापरता, म्हणजे शॉपिंग साईट्स असतील, त्याचा तुम्ही यूज करत असता डेली लाईफमध्ये, त्या येतात. नॉलेज शेअरिंग असेल, तुम्ही स्वतः काहीतरी प्रोव्हाइड करत असाल, जसे ब्लॉग्स क्रिएशन असतं, ब्लॉग्समधनं तुम्ही नॉलेज तुमचं शेअर करू शकता. तुमच्याकडे असलेल्या काही ॲक्टिव्हिटीज असतात, ॲक्टिव्हली त्या तुम्ही त्याच्यावरती प्रेझेंट करून दुसऱ्यांना त्या शिकवू शकता त्याच्यावरती पण. सोशल कनेक्टिव्हिटी, म्हणजेच तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड विथ युझिंग चॅट लाईक फेसबुक, इंस्टाग्रामवरती ॲड होऊ शकता. व्हरायटी ऑफ मीडिया, फाईल ट्रान्सफर अँड कम्युनिकेशन तुम्ही ह्याच्यानुसार करत असता.
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. आता इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजेच कोण? जे आपल्याला इंटरनेट फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून देतात. अँड इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर इज अ ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड अ मॅरिट ऑफ सर्व्हिसेस टू ॲक्सेसिंग युझिंग पार्टिसिपेटिंग इन द इंटरनेट. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कॅन बी ऑर्गनाइज्ड इन व्हेरियस फॉर्म्स सच ॲज अ कमर्शियल, कम्युनिटी ओन्ड, नॉन प्रॉफिट ऑर अदरवाईज प्रायव्हेटली ओन्ड. आता हे काय आहे तर सर्व्हिस प्रोव्हायडर काय आहे तर सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हाला एक ऑर्गनायझेशन असं एक मीडियम प्रोव्हाइड करून देत असतं की अक्रॉस द सर्व्हिस ॲक्सेसिंग करण्याच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून देत असतं विथ युझिंग पार्टिसिपेशन. आता आपण इंटरनेटचा यूज करतो त्यावेळेस आपण मोबाईलचे रिचार्ज मारतो किंवा त्याचे काहीतरी आपण पे करतो सर्व्हिसेसचे आणि ते आपल्याला ती ॲक्सेस देतात, सर्व्हिसचा एक ॲक्सेस प्रोव्हाइड करून देतात. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कॅन बी ऑर्गनाइज व्हेरियस फॉर्म्स म्हणजे वेगवेगळ्या टाईप्समध्ये आहेत. कमर्शियलला वेगळं आहे, कम्युनिटी ओन वेगळं आहे, नॉन प्रॉफिटला वेगळं आहे आणि ऑल अदरवाईज प्रायव्हेटली ओन यांच्यासाठी फॅसिलिटीज वेगवेगळ्या डिफाईन करून दिलेल्या आहेत. ओके, यूज ऑफ इंटरनेट. आता यूज ऑफ इंटरनेट आपण कशासाठी इंटरनेटचा यूज करतो? बेसिकली इन दॅट डेली लाईफ. आणि हे सगळं आपण डेली लाईफमध्ये कुठे ना कुठेतरी त्याचा वापर करत असतो. फर्स्ट वन इज अ इलेक्ट्रॉनिक मेल, सेकंड वन इज अ फाईल ट्रान्सफर किंवा फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल इज अ फाईल ट्रान्सफर म्हणजे एका साईडने सोर्स टू डेस्टिनेशनला फाईल सेंड करायचं कसं विथ युझिंग इंटरनेट, हा एक प्रोटोकॉल आहे. थर्ड वन इज अ सर्च इंजिन, फोर्थ वन इज अ ई कॉमर्स, फिफ्थ वन इज अ ऑनलाईन बँकिंग, सिक्स वन इज अ कॅशलेस ट्रान्झॅक्शन, सेवन इज एज्युकेशन, एट वन इज कोलॅबरेशन अँड लास्ट वन इज अ सोशल नेटवर्किंग. सो आता हे आपण एक एक टाईप्स एक्सप्लेन मी ज्यावेळेस करेन त्यावेळेस तुम्हाला क्लिअरली कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, फर्स्ट वन इज अ इलेक्ट्रॉनिक मेल. आता बघा, फॉर एक्झाम्पल म्हणून मी माझाच मेल आय डी प्रोव्हाइड केला आहे. आता मेल आय डी काय माझा? sudeepkambli7@gmail.com. आणि दुसरा काय बघा, sudeepkambli@live.com. आता हे दोन डोमेन आहेत ॲक्च्युली, gmail.com आणि live.com हे दोन्ही इलेक्ट्रॉनिक मेल कन्सेप्टमध्येच मोडतात. जसे की तुम्ही अजून ईमेल ॲड्रेस बघता, rediffmail.com असतात, outlook.com असतात, hotmail.com असतात. हे काय तर डोमेन आहेत, हे फॅसिलिटी प्रोव्हाइड करणारे डोमेन्स आहेत आणि त्याच्यावरती आपले जे स्टार्टिंगला लागलेले आहे sudeepkambli7 हे आपले प्रॉपर चॅनलचे ऑथेंटिकेट आय डी आहे. ओके, इलेक्ट्रॉनिक मेल्स आपण यूज का करत असतो? दी फर्स्ट मेजर यूज ऑफ इंटरनेट इज अ मेल किंवा ईमेल. पीपल, आपण आता एकमेकांशी कम्युनिकेशन करण्यासाठी ह्या ईमेलचा यूज करत असतो. टू ईमेल फॉर शेअरिंग इन्फॉर्मेशन, डेटा फाईल्स, फोटोज, व्हिडिओज, बिझनेस कम्युनिकेशन्स अँड एनी अदर फाईल्स इन्स्टन्युअसली विथ अदर्स. दिस हँड एनेबल फास्टर कम्युनिकेशन बिटवीन पीपल्स and improve business efficiency. And emails has reduced the uses of paper considerably and reduced the load on physical mail system. Okay, आता ह्या इंटरनेटचा यूज करून तुम्ही इंटरनेटवरनं जर समजा एखाद्याला फाईल सेंड करायचे असतील, फोटोग्राफ सेंड करायचे असतील, व्हिडिओ सेंड करायचे असतील किंवा बिझनेस कम्युनिकेशनच्या काही स्ट्रॅटेजीज असतील त्या तुम्हाला सेंड करायच्या असतील तर एक तुम्ही प्रत्येकाला शेअर करू शकता. फक्त तुम्हाला रिक्वायरमेंट काय असते, तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला माहिती असतो आणि कोणाला सेंड करायचा आहे ह्याचा तुम्हाला प्रॉपर आय डी ईमेल ॲड्रेसचा माहिती पाहिजे. त्या चॅनल थ्रू तुम्ही एकमेकांशी ईमेल शेअर करू शकता आणि एक प्रॉपर चॅनलमधनं कम्युनिकेशन पण इन अ फ्यू मिनिट्स किंवा फ्यू सेकंड्समध्ये करू शकता. आता ईमेलचा यूज केल्यामुळे काय होत आहे तर बिझनेसच्या एफिशियन्सी वाढत आहेत, आपलं काम स्मार्ट वर्कमध्ये कन्वर्ट होतं, लगेच इमिजिएटली वर्कआउट होतं. आणि अदर वन म्हणजेच काय तर ईमेल रिड्यूस यूज ऑफ पेपर करतो म्हणजे एन्व्हायरमेंटला पण सेव्ह करतो. तुम्ही सगळं काम ऑनलाईन करताय म्हणजे तुमचं पेपर वर्क, हार्ड कॉपी म्हणतो आपण जे रिटर्नमध्ये असतं अदरवाईज प्रिंटेड असतं, पेपरचं रिड्यूस करताय म्हणजेच तुम्ही फिजिकली अदरवाईज एन्व्हायरमेंटचा कुठे ना कुठेतरी सेव्ह करताय. ओके, हा इलेक्ट्रॉनिक मेलचा ॲडव्हान्टेज आहे. थ्रू दी लार्जेस्ट कोलॅबरेशन टूल्स प्रोव्हाइड मेनी रिच फीचर्स अँड नॉट एबल टू डिपेंड polarized email and the still rules official and personal communication. There are many free email website offering mail services and physically every individual has email address and
connected by email. Email concept paved the way for developing many innovations tools for improved collaboration. आता ईमेल ॲड्रेसमध्ये खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत. तुम्हाला ईमेल ॲड्रेसमध्ये काय आहेत तर फीचर्स काय आहेत ईमेल ॲड्रेसचे, तर ईमेल ॲड्रेसमध्ये तुम्हाला ड्राईव्ह भेटतो, त्याच्यावरती तुम्ही 15 GB अप टू 15 GB तुमचा पर्सनल डेटा ॲज अ स्टोअर करून ठेवू शकता. तिथून तुम्ही एकमेकांना शेअरिंग पण करू शकता, पर्सनल कम्युनिकेशन करू शकता. अदरवाईज तुम्हाला ऑफरिंग सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही काही वेगवेगळ्या त्याच्या फॅसिलिटीज यूज करू शकता आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह कोलॅबरेशन इनोव्हेटिव्ह टूल्स आहेत. म्हणजे जसं की आपण एक्झाम घेतो ऑनलाईन एक्झाम घेताना आपण गुगल फॉर्म क्रिएट करतो आणि त्याच्यावरती एक आपण असेस्ट करण्यासाठी आपण एक टूल यूज करतो जे इनोव्हेशन टूल्स आहे. आपण प्रोक्टरचा यूज करतो, त्या प्रोक्टर थ्रू अंडर तुमची एक्झाम ॲज अ प्रॉपर ऑथेंटिकेट एक्झाम म्हणून तयार करता येते. हे सगळं आपण कशा थ्रू करतो तर ईमेल ॲड्रेसचे काही व्हरायटी ऑफ इनोव्हेटिव्ह टूल्स आहेत, त्या टूल्सचा यूज करून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. ओके, सेकंड वन इज अ फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, आता FTP. आता फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हा काय करत असतो, तर आपण ज्यावेळेस मेल करत असतो तो मेल करताना काय करत असतो, आपण फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा आपण यूज करत असतो. आपण इमेज फाईल असेल, व्हिडिओ फाईल असेल, हे आपण सेंड करत असतो. दिस इज अ सेकंड मेजर यूज ऑफ केस ऑफ अ इंटरनेट इन अर्ली डेज. FTP is the file transfer protocol that enables data exchange between the stakeholders over the internet media in a secure way. The data exchange may occur between two business entities or customers with business and vice versa. Normally, email restricts the size of file that can be shared, and also it is not secured to share sensitive and confidential data across public network. FTP concept is still in use even today in the mobile apps for file downloading. आता FTP प्रोटोकॉल काय आहे, ज्यावेळेस तुम्ही गुगल क्रोमवरती ईमेल ॲड्रेस ओपन करता त्यावेळेस एक HTTP प्रोटोकॉल पहिल्यांदा वर्क होत असतो, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. जो काय तुमचा टेक्स्ट फॉर्मेशन आहे वेबचा तो तिथे डिटेक्ट होत असतो. त्याचबरोबर ॲज वेल ॲज पॅरलल FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हा यूज होत असतो. आता एक्सचेंज डेटा करायचा आहे दोन स्टॅकहोल्डरमध्ये ओवर दी इंटरनेट मीडिया, आपल्याला सिक्युअर डेटा सेंड करायचा असतो. मला जर कोणाला डेटा सेंड करायचा असतो तो त्यालाच गेला पाहिजे, तो कुठेही लीक होता कामा नाही. त्याच्यासाठी आपण फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल यूज करतो विथ HTTPS हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युरिटी. या मेकॅनिझमने आपण तो डेटा सेंड करत असतो. नॉर्मली ईमेल रिस्ट्रिक्टेड करत असतात, कारण ईमेलवरती बघा तुम्ही एखादा मेल जर दुसऱ्याला सेंड करायचा असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही फोटोग्राफ्स ॲड करत असाल किंवा फोटोग्राफ्स अटॅच करत असाल तर त्याला मिनिमम एक 10 MB किंवा 15 MB साईज दिलेली असते, त्याच्यावरती तुम्ही नाही करू शकत अटॅचमेंट. मग त्याच्यासाठी दुसरा वेग आहे तुम्हाला सेंड करण्याचा किंवा शेअर करण्याचा, तुम्ही ड्राईव्हला अपलोड करू शकता. तुमचा 50 MB असेल किंवा 1 GB असेल डेटा, तर तुम्ही ड्राईव्हला अपलोड करू शकता आणि ते शेअर करून फाईल त्याची जी लिंक असते ती तुम्ही ॲज अ इतरांना शेअर करू शकता. हे सगळं अंडर कशाच्या येतं, तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल कन्सेप्टच्या अंडर येतं. आणि हे सगळं तुम्ही विथ युझिंग मोबाईल ॲप्सवरनं पण करू शकता, अदरवाईज अनदर प्रोटोकॉल्स यूज करून पण ह्या सगळ्याचा यूज करता येतो. डीपमध्ये स्टडी केलात तर ह्याच्यामध्ये खूप आहे, वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत. SMTP प्रोटोकॉल आहे, सिम्पल मेसेज ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे, हे सगळे तुम्ही ह्याचा यूज करू शकता. ओके, थर्ड वन इज अ सर्च इंजिन. सर्च इंजिन काय आहेत, तर गुगल आहे आणि डगडगो आहे. ओके, अंदर पण आहेत आपण घेतलेले आहेत, पण गुगल इज अ युनिव्हर्सल फेमस इंजिन आहे आणि डगडगो इज अ प्रायव्हेट सेक्टरमध्ये चालणारं जे स्वतःचं इंजिन आहे. सर्च इंजिनमध्ये आपण पहिल्यांदा बघतोय, दिस इंजिन इज लोकेटेड the information 16 available in whichever servers across the global world wide web. आता हे गुगल हे सगळीकडे आपण यूज करतो, युनिव्हर्सली यूज होतं, म्हणून हे खूप लोकेटेड फेमस सर्च इंजिन आहे. गुगल याहू Amazon इज अ रिन्यूड सर्च इंजिन्स इज यूज टुडे. आता तुम्ही प्रत्येक ब्राउझरला बघितलात तर वेगवेगळे सेट केलेले असतात. क्रोमला बघितलात तर डिफॉल्ट गुगलच असतं बऱ्यापैकी. तुम्ही इंटरनेट ब्राउझरला बघितलात तर MSN किंवा याहू असतं. ओके, फायरफॉक्सला पण याहू असतं. आपण हे सेट करू शकतो स्वतः, ह्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येतात.
okay. One can search engine anything on the site, and search the questions can be in any format. आता तुम्ही Google search engine वरती search करता असता, बघा तुम्ही browser open करता आणि Google वरती काहीतरी type करता, type केल्यानंतर तुम्ही enter करता, त्या related सगळे contents तुम्हाला provide करत असतात. As your requirement तुम्ही search करू शकता, as related data Google search engine provide करतो किंवा another search engine provide करतात. People have started using the word Google as the generic verbs synonymous to search. Okay, Google जरी सर्च केलात तुम्ही, तरी तुम्हाला Google सर्च इंजिनला डायरेक्ट प्रोवाइड करून देतो. Google सर्च इंजिनमध्ये खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत, सर्चिंग टेक्निक्स आहेत, हे आपण पुढे बघू. ओके, फोर्थ वन इज ई कॉमर्स. आता ई कॉमर्समध्ये कोणत्या येतात, तर सगळ्या साईट येतात ज्या शॉपिंग रिलेटेड आहेत. ओके, ॲमेझॉन असेल, स्नॅपडील असेल, ओला असेल, OLX असेल, किंवा indiamart.com. आता ह्या सगळ्या अंडर कशा येतात, ह्याच्यामध्ये क्रायटेरिया आहेत. ई टू ई, एम्प्लॉय टू एम्प्लॉय, किंवा एम्प्लॉय टू मल्टिपल एम्प्लॉय, असे सगळे क्रायटेरियाज असतात. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये कसं कम्युनिकेट करता, ह्याच्यासाठी आहे. ओके, ह्या शॉपिंगच्या साईट्स तुम्ही सगळीकडे यूज करत असता, ह्या सगळ्या अंडर ई कॉमर्स येतात. ओके, दी इंटरनेट एनेबल्स द सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज अ ऑनलाईन मोड. देर आर मेनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स वेंडर लाईक ॲमेझॉन, ओला, वूज ॲग्रिगेट सेव्हरल प्रॉडक्ट सर्व्हिसेस अवेलेबल इन द मार्केट अँड सेल देम थ्रू देअर पोर्टल टू कस्टमर्स. प्रोडक्ट्स आर प्रोड्यूस किंवा प्रोस्युअर बाय प्लॅटफॉर्म वेंडर स्टोअर इन देअर वेअरहाऊस पॅकेजेस अँड डिस्ट्रीब्युटेड बाय देम इन देअर ओन ब्रँड्स. कस्टमर गॉट अ गुड डिस्काउंट्स अँड दे डोंट हॅव टू व्हिजिट फिजिकल स्टोअर. आता बघा, तुम्ही ॲमेझॉन.com किंवा तुम्ही मिंत्रा.com यूज करत असाल, ह्या सगळ्या कशा आहेत, तर तुम्ही त्याच्यावरती एक ऑथेंटिकेट अकाउंट क्रिएट करता. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकावा लागतो, तुमचा फोन नंबर टाकावा लागतो, ईमेल ॲड्रेस द्यावा लागतो. हे सगळं तुम्ही त्यांना प्रोव्हाइड केलात की तुम्ही ऑनलाईन वेब पेजवरती तुम्हाला मल्टिपल व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, जे प्रॉडक्ट्स सेलिंगसाठी वेगवेगळ्या ब्रँचेसेस तिकडे त्या सर्व्हर पोर्टलवरती अपलोड करत असतो. तुम्ही एखादा प्रॉडक्ट पर्चेस केलात की तुम्ही डिलिव्हरी म्हणता, त्या डिलिव्हरीसाठी पण ऑप्शन असतात. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट हवं आहे का, तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी करणार का, तुम्ही UPI यूज करणार का, या सगळ्या फॅसिलिटीज त्याच्यावरती प्रोव्हाइड केलेल्या असतात. तुम्ही काय करता, पर्चेस करता एखादा प्रॉडक्ट आणि तो तुमच्या घरपर्यंत येऊन पोचतो. डिलिव्हरी झाली की तुम्ही त्याचं तिकडे पेमेंट करू शकता, अदरवाईज ऑनलाईन मोडने करू शकता. आणि एक फॅसिलिटी तुम्ही बघितला तर तुम्हाला एक म्हणजे दुकानात जावं लागत नाही, किंवा कोणत्याही मॉलमध्ये किंवा कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला जावं लागत नाही, व्हिजिट करावी लागत नाही. हे ऑनलाईन मोड सगळं तुम्ही विथ युझिंग इंटरनेट हँडल करत असता. ओके, आणि ह्याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट पण भेटतात, म्हणून तुम्ही कायम त्याच वेचं यूज करता आणि तिथूनच तुम्ही जास्त करून पर्चेस करता. प्रत्येकाचे फेमस ई कॉमर्स ओरिएंटेड साईट असेल, तिथून प्रत्येकजण आपापलं यूज करत असतं. आता ओला असेल, टॅक्सी बुकिंग असेल, आपण एकाच जागी उभे राहतो, आपण ॲट अ टाईम ऑनलाईन मोडला बुक करतो आणि ती त्या लोकेशनला येऊन थांबते. सो आपण तिथून ट्रॅव्हल करतो, आपल्याला कुठे शोधत फिरावं लागत नाही किंवा कुठे फिजिकल एन्व्हायरमेंटमध्ये फिरत राहावं लागत नाही. सो ती तिकडून आपल्याला ॲक्सेप्ट करते किंवा आपल्याला घेते तिकडून आणि आपल्या डेस्टिनेशन सोर्सला नेऊन सोडते. ओके, हे सगळं सगळ्या अंडर ई कॉमर्सच्या अंडर येतात. फिफ्थ वन इज अ ऑनलाईन बँकिंग. आता ऑनलाईन बँकिंगमध्ये योनो, स्टेट बँकिंग किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाचं ॲप्लिकेशन आहे, महाबँक महाराष्ट्र बँकचं ॲप्लिकेशन आहे. सो ऑनलाईन बँकिंग फॅसिलिटीज काय प्रोव्हाइड होतात तुम्हाला. ऑनलाईन बँकिंग कॉल्ड इज अ नेट बँकिंग. इट अलाउज डुईंग बँकिंग ट्रान्झॅक्शन्स ॲट इझी सिटिंग ॲट होम ऑर वाईल ऑन मोबाईल. फुटफॉल्स इन बँकिंग ब्रँचेस हॅव कम्स डन अप्रोशिएबली विथ दी ऑलमोस्ट ऑल दी सर्व्हिसेस आर अवेलेबल इन नेट बँकिंग 24/7. आता ऑनलाईन बँकिंग म्हणजेच काय, तर आपण प्रत्येक वेगवेगळ्या ब्रँचचं अकाउंट वापरत असतो बँकचं. महाराष्ट्र बँक असेल, जनता बँक असेल, नॅशनल बँक्स, अदरवाईज कोणत्याही बँकेच्या सर्व्हिसेस तुम्ही यूज करत असाल, तर त्याचे ॲप्लिकेशन्स डेव्हलप झालेले आहेत. ती ॲप्लिकेशन्सवरती तुम्ही ऑथेंटिकेट युजर म्हणून ॲज अ लॉग इन होता तुमच्या अकाउंट डिटेल्स देऊन.
आणि तुम्ही ते डिटेल्स दिलात की तुम्ही ते घरात बसल्या त्या बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन्स करू शकता. कोणाला मनी सेंड करायचं असेल, कोणाला NFT सेंड करायचे असेल, कोणाला मनी ट्रान्सफर करायचं असेल किंवा कोणाकडनं मनी येणार असेल आपल्या बँकेला, डेबिट क्रेडिट ऑपरेशन्स असतील, तर ती तुम्ही करू शकता घर बसल्या. ह्या ब्रँचेसचा फायदा काय असतो तुम्हाला? बँका बघा, ऑफलाईन बँकेला जाऊन तुम्ही व्हिजिट केलात तर काही दिवस सुट्टे असतात, हॉलिडेज असतात, पण ह्याचा फायदा काय? तुम्हाला घर बसल्या तुम्ही 24/7 तुम्ही कधीही ट्रान्झॅक्शन करू शकता किंवा कधीही तुम्ही ॲक्सेप्ट तुमच्या अकाउंटला क्रेडिट किंवा डेबिट ॲक्शन्स करू शकता. एनी अमाऊंट कॅन बी ट्रान्सफर बाय इन्स्टंटेनियसली थ्रू दिस फॅसिलिटीज. ई बँकिंग सपोर्ट्स इलेक्ट्रिसिटी बिल्स, टेलिफोन बिल्स, अदरवाइज अदर सर्व्हिसेस पेमेंट्स. म्हणजे ह्या सगळ्या फॅसिलिटीजचा यूज करून तुम्ही ऑनलाईन एखादं शॉपिंगचं पेमेंट करू शकता, ई बँकिंग सपोर्ट सगळ्या फॅसिलिटीज यूज करू शकता, लाईक इलेक्ट्रिसिटी बिल्स पे करू शकता, टेलिफोन बिल पे करू शकता, अदरवाईज तुम्ही मोबाईल रिचार्ज करू शकता, सगळीकडे ऑनलाईन बँकिंगचा यूज करू शकता. देन नेक्स्ट वन इज अ कॅशलेस ट्रान्झॅक्शन. आता ह्याच्यासाठी काय आहे? तर गुगल पे आहे, पेटीएम आहे, फोनपे आहे, भीम UPI आहे, हे सगळे ॲप्लिकेशन्स डेव्हलप आहेत. ही पण ॲज अ ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असतात. ओके, बिल पेमेंट ॲट सेडेनियस आउटलेट्स थ्रू डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स, UPI गेटवे आर एनी इन्क्रीज. कॅश सर्क्युलेशन्स गेट रिड्यूस इन दी सिस्टीम्स टू एक्सटेंड ऑफ द ग्रोथ ऑफ दीज ट्रान्झॅक्शन्स. इट ग्रोईंग बाय मोर दॅन 50% एवर इयर किंवा एव्हरी इयर अँड इट इज एक्सेप्टेड टू ग्रो द 10 times ओवर द नेक्स्ट 5 years. आता ह्याचा यूज काय करता तुम्ही? तर गुगल पेचा यूज करता, अदरवाईज तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करत असता युझिंग UPI असेल, क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, इथून तुम्ही ज्यावेळेस मनी ट्रान्सफर करता त्यावेळेस तुम्हाला काय होतं? रिड्यूस एफर्ट्स होतात. तुम्हाला ATM जावं लागत नाही, तुम्हाला डायरेक्ट कॅश ट्रान्सफर करता येते. कोणत्याही पेमेंटचे ट्रान्झॅक्शन करू शकता. ह्याच्यामध्ये पण फॅसिलिटीज असतात. तुम्हाला बिल पे करू शकता तुम्ही, मोबाईल रिचार्ज करू शकता, एखाद्या ऑनलाईन शॉपिंग केलेल्या प्रॉडक्ट्सचं तुम्ही सेल, एखादा सेल केलेला असेल कोणी, त्याचं तुम्ही पेमेंट करू शकता घर बसल्या. आणि हे प्रमाण वाढतं आहे. हे वाढतं आहे का? तर तुम्हाला कुठेही कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करायला नाही भेटत. तुम्ही ऑनलाईन करताय, ॲज अ ती तुमची ऑनलाईन केलेली कॅश ही तुमच्या ओरिजिनल अकाउंटमधनं ऑटोमॅटिक डिडक्ट होत असते. सो ग्रोथ ऑफ ट्रान्झॅक्शन स्पीड ह्याचा खूप वाढतो आहे आणि ह्याचा आत्ता सध्याच्या ICTच्या ह्याच्यामध्ये युगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यूज होतो आहे. ओके, आणि हा वाढतच जाणार, इन्क्रीज होत जाणार. ओव्हरऑल सगळ्या एकंदरीत विचार करता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, कॅशलेस ट्रान्झॅक्शन हा कॉन्सेप्ट आत्ता खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. ओके, 7th पॉईंट आहे तुमचा एज्युकेशनल, किंवा एज्युकेशनसाठी गुगल पे ॲज अ एक्झाम्पल दिलेलं आहे. द इंटरनेट ऑफर्स अ वेल्थ ऑफ एज्युकेशनल मटेरियल ऑन द एनी सब्जेक्ट कॅन स्ट्रक्चर्ड नेव्हिगेशन्स अँड सर्च फॅसिलिटीज. वन कॅन बी सिक एनी रीडिंग मटेरियल अँड द इंटरनेट विल गेट्स इट इज फॉर देम फ्रॉम एनी सर्व्हर इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड इन अँड एनी पीपल्स नीड्स टू नॉट हॅव टू गो एनी लायब्ररीज टू गो थ्रू बुक्स. म्हणजे काय? तर एज्युकेशन आता बघाल तुम्ही, करोनामध्ये सगळं ऑनलाईन एज्युकेशन फॅसिलिटीज सुरू झालेलं आहे आणि ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये तुम्हाला रीडिंग मटेरियल्स असतील किंवा काही बुक्स असतील, ही तुम्हाला कुठे ना कुठेतरी जाऊन परचेस करावे लागतात, कुठे ना कुठेतरी जाऊन लायब्ररीमध्ये जाऊन ती घ्यावी लागतात, ॲक्सेप्ट करावी लागतात. ह्याच्यासाठी बेटर वे काय? तर ऑनलाईन एज्युकेशन मोड आहे विथ युझिंग ICT अंडर येतो. ओके, दोज हुज कॅन नॉट अटेंड दॅट फिजिकल क्लास कॅन टेक द ऑनलाईन कोर्स वेअर दे गेट कनेक्टेड टू द टीचर्स इन द अदर पार्ट ऑफ वर्ल्ड इन व्हिडिओ मोड अँड द अदर थॉट ऑन द सब्जेक्ट बॅकेड अप अदर ऑडिओविज्युअल टूल्स. आता बघा, तुम्ही ऑनलाईन मोड आहे. आता आपण जे करतो आहे, आता जसं आपण ज्या मीडियममधनं शिकतो आहे त्या मीडियममध्ये काय आहे, तर तुम्ही ॲज अ कॉलेजमध्ये येऊ शकत नाही करोनाच्या काळामध्ये. सो तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये मी तुम्हाला काय करणार, ही व्हिडिओ ॲज अ यूट्यूबवरती अपलोड होणार आणि ती तुम्ही कधीही ॲक्सेप्ट करू शकता, कधीही ॲक्सेस करू शकता.
कधी बघू शकता किंवा कधी ऑडिओ लिसन करू शकता. सो याच्यामुळे काय होतं, तुम्हाला लर्निंगसाठी कुठे दुसरीकडे जावं लागत नाही, कुठे क्लास अटेंड करावा लागत नाही, तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही व्हिडिओ बघू शकता आणि तुमचं डेव्हलपमेंट किंवा तुमचा हा कन्सेप्ट लर्न करू शकता तुम्ही. ओके, हे व्हिडिओ मीडियममधनं होता, अदरवाईज ऑडिओ मीडियममधनं एज्युकेशन सध्या सगळीकडे सुरू आहे. तुम्हाला एखादी असाइनमेंट दिली तर तुम्ही ती गुगल क्लासरूममध्ये अपलोड करू शकता, म्हणजेच तुम्ही घर बसल्या सगळा स्टडी करताय, दिलेले टास्क करताय, दिलेले असाइनमेंट करताय आणि आम्हाला सबमिट करताय वेळोवेळी. ओके, हे सगळं ऑनलाईन एज्युकेशन विथ युझिंग इंटरनेट आपण फॉलोअप देत असतो. 8 इज अ कोलॅबरेशन स्काईप व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. ओके, ऑनलाईन चॅट टूल्स लाईक मेसेंजर, स्काईप अँड अदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल्स हेल्प्स टू पीपल दॅट कनेक्टेड 24/7 अँड हॅव टू हसल फ्री बिझनेस अँड पर्सनल डिस्कशन्स. दिस अवॉर्ड टू अनवॉन्टेड ट्रॅव्हल बाय पीपल्स अँड सेव द टाईम फॉर प्रोडक्टिव्ह यूज. द इंटरनेट हॅज ऑल्सो फॅसिलिटी वर्क फ्रॉम होम अँड सेमलेस कनेक्टिव्हिटी ऑफ द ऑफर किंवा ऑफ द ऑफिस अँड अवॉइड डेली कम्युनिटी. आता काय होतं, ज्यावेळेस ऑफिस वर्क येतो किंवा एखादा मोठ्या ब्रँचमधला टास्क वर्क येतो, एखादी आय टी इंडस्ट्री असेल किंवा एखादी मोठा सेक्टर असेल गव्हर्नमेंट, तिथे काय होतं, ज्यावेळेस कम्युनिकेशन करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो, गुगल मीटचा यूज करतो. तसेच मेसेंजर आणि स्काईप हे दोन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल्स आहेत जिथे आपण मल्टिपल पीपल्स ॲट अ टाईम ॲड करू शकतो. ओके, गेट कनेक्टेड 24/7 24 तास आणि 7 दिवस म्हणजे 365 डेज आपण याचा यूज करू शकतो. आणि हे जास्त करून बिझनेस ओरिएंटेड वर्क जास्त होतं स्काईप आणि मेसेंजरचा. ओके, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता तर कनेक्टिव्हिटी विथ कुठेही जावं लागत नाही, जाण्याचा टायमिंग वाचतो तुमचा, तुम्ही एकाच जागी बसून ह्या सगळ्यांशी कम्युनिकेशन करू शकता. एनहान्सिंग काहीतरी कंपनी रिलेटेड असेल किंवा टीचिंग ओरिएंटेड असेल किंवा लर्निंग ओरिएंटेड असेल, त्या सगळ्या ह्याचा तुम्ही ह्याच्यामध्ये यूज करू शकता. आणि आपल्या काही यूज अप असतील, पॉईंट्स असतील, ते आपण एकमेकांना शेअर करू शकतो युझिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. अदरवाईज ह्याच्यामध्ये मेसेंजरचा पण आपण यूज करू शकतो. स्काईप अकाउंट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी आहे. स्काईप इज अ सॉफ्टवेअर दॅट एनेबल्स टू वर्ड कन्वर्सेशन्स. मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड बिझनेस ओरिएंटेड स्काईप मेक फ्री व्हिडिओ अँड व्हॉइस 1-to-1 ग्रुप कॉल्स करू शकता. सेंड इन्स्टंट मेसेज अँड शेअरिंग फाईल्स विथ अदर पीपल स्काईप यूजिंग करू शकता. स्काईप इज अ फ्री डाउनलोडेड अँड इझी टू यूज युजर फ्रेंडली ॲप्लिकेशन आहे किंवा युजर फ्रेंडली मीडियम आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं. ह्याच्यामध्ये तुम्ही 1-to-1 ग्रुपमध्ये कॉल्स करू शकता. अदरवाईज एक मोठी कॉन्फरन्स क्रिएट करून तुम्ही एकमेकांशी कम्युनिकेट करू शकता, शेअर फाईल्स करू शकता, शेअर इन्स्टंट मेसेज करू शकता ॲट अ टाईम कॉन्फरन्सिंग. ओके, अँड लास्ट वन इज अ सोशल नेटवर्किंग लाईक इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अँड लिंक्डइन. ओके, सोशल नेटवर्किंगमध्ये आपण काय काय करत असतो, इंटरनेट कनेक्टेड टू द पीपल ऑनलाईन अँड एनेबल देम टू दी फ्रॉम सोशल ग्रुप्स इन्फॉर्मेशन, आयडियाज, व्ह्यूज, ओपिनियन्स असतील ऑन एनी सोशल पॉलिटिकल इश्यूज अँड एक्सचेंज. दी पॉलिटिकल अँड सोशल ऑर्गनायझेशन्स मेक द यूज ऑफ प्लॅटफॉर्म इन प्रमोटिंग देअर इंटरेस्ट अमंग्स द पब्लिक. आता इंटरनेटचा यूज करून आपण बेसिकली फेसबुक यूज करत असतो आणि इंस्टाग्राम यूज करत असतो. आता ह्याच्यामध्ये काय करत असतो आपण, ह्या सगळ्याचा यूज करून आपण काय करत असतो, आपल्याकडे काय आयडियाज असतात, इनोव्हेटिव्ज इन्फॉर्मेशन असते आपल्याकडे, किंवा दुसऱ्यांनी शेअर केलेली इन्फॉर्मेशन असते, त्यांनी काहीतरी ओपिनियन्स दिलेले असतात एखाद्या कन्सेप्टवरती, सोशल किंवा पॉलिटिकल्स इश्यू असतात, ह्या आपण सगळ्या तिथे पोस्ट करत असतो. फेसबुकवर बघा, आपण आपला फोटो पोस्ट करतो किंवा कोणीतरी काहीतरी एक चांगलं मटेरियल सेंड केलेलं असतं, त्याच्यावर आपण रिव्ह्यू म्हणून, आपलं ओपिनियन म्हणून आपण कमेंट पास करतो, लाईक्स करतो, शेअर करू शकतो आपण. हे सगळं सोशल मीडियावर अवेलेबल आहे. टू शेअर ऑल थ्रू पोस्ट अँड पोस्ट व्हिडिओ शेअर्स ऑन युअर अकाउंट अँड अदर पीपल्स कॅन कमेंट्स अँड शेअर ॲज युअर रिसोर्स. कनेक्टेड विथ ईच अदर इन ऑल ओवर युनिवर्स. आता फेसबुकचंच एक्झाम्पल धरलं तर आपण इतर कंट्रीजमध्ये एकमेकांशी कनेक्टेड असतो आणि आपण काय करत असतो, त्याच्याच थ्रू एकमेकांशी आपण डेटा शेअरिंग करत असतो. देन
The next point is application of internet. First one is the sending and receiving email, म्हणजे communication between two device किंवा two peoples to using that email address आपण दोघांशी कम्युनिकेट करू शकतो. फर्स्ट ॲप्लिकेशन आहे ही. खूप मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स आहेत सगळी, की जे आपण डेली लाईफमध्ये कुठे ना कुठेतरी यूज करत असतो विथ युझिंग इंटरनेट. ओके, सेकंड वन इज अ व्हिडिओ अँड म्युझिक स्ट्रीमिंग, म्हणजे आपण काही व्हिडिओज वॉच करत असतो विथ युझिंग इंटरनेट, काही व्हिडिओज काही म्युझिक्स आपण लिसन करत असतो डेली लाईफमध्ये किंवा स्ट्रीमिंग करत असतो ॲट अ टाईम. ओके, थर्ड वन इज अ प्लेईंग इंटरॅक्टिव्ह गेम्स, म्हणजे जसे की आपण इंटरनेट विथ युझिंग इंटरनेट नीड फॉर स्पीड आहे, किंवा आपण आता सध्या लेटेस्ट ट्रेंडिंगमधला जो गेम होता तो पबजी, विथ युझिंग इंटरनेट आपण एक टीम बनवून कम्युनिकेट करू शकतो आपण एकमेकांशी आणि प्रॉपरली एक ग्रुपिझममध्ये खेळू शकतो गेम विथ युझिंग इंटरनेट. फोर्थ वन इज अ कॉपिंग फाईल बिटवीन कम्प्युटर्स, आपण विथ युझिंग इंटरनेट कनेक्शन लॅन कनेक्शन्स एकमेकांच्या डिव्हाइसमधल्या फाईल्स आपण शेअर करून कॉपी करू शकतो. देन कंडक्टिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, आपण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स म्हणजे आपण बघितलं मागेच की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा त्याच्यामध्ये आपण एखाद्या सर्व्हिसेसचा यूज करून बिल पेमेंट्स करत असतो, या सगळ्याचा आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. सर्चिंग अँड ब्राउझिंग इन्फॉर्मेशन्स अर्चेस, म्हणजेच आपण वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपण आपल्या सर्च इंजिनवरती फाइंड आउट करू शकतो किंवा रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण सर्च करू शकतो. नेव्हिगेशन्स इन युअर कार, स्मार्ट स्कूटर्स, स्मार्ट बाईक्स ऑर अदर्स, म्हणजेच नेव्हिगेशन्स म्हणजेच काय किंवा नेव्हिगेटिंग म्हणजेच काय, आपण गुगल मॅपचा यूज करतो किंवा गुगल मॅपवरती आपण सोर्स टू डेस्टिनेशन एक लोकेटेड एरियाज टाकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक पाथ फाइंडिंग भेटतो. बघा, आपण हे यूज करत असतो, आपल्याला कुठेतरी प्रवास करायचा आहे, ट्रॅव्हल्स करायचं आहे, तर डेस्टिनेशनचं आपण सेंटर तिथे अटॅच करतो आणि त्याच्यामधनं आपल्याला एक पाथ भेटतो, त्या पाथला आपण फॉलो करून विथ युझिंग जी आय एस सिस्टीममधनं येतं ते सगळं आपण त्या लोकेशनला पोचू शकतो विथ युझिंग. इतकं आपल्याला प्रोव्हाइड होतं इंटरनेटवरनं की आपण कोणतं मीडियम यूज करतो आहे ट्रॅव्हलिंगसाठी, रेल्वे असेल, बस असेल, इन सायकल असेल, बाईक असेल, तर त्याच्यानुसार आपल्याला त्या रेशोनुसार आपल्याला एक टाईम पिरियड पण भेटतो, आपण किती वेळामध्ये डेस्टिनेशनपर्यंत पोचू शकतो. हे सगळं विथ युझिंग इंटरनेट आपण फॅसिलिटीज यूज करत असतो. अँड लास्ट वन इज अ चॅट अँड व्हॉइस कम्युनिकेशन, डायरेक्ट मेसेजिंग, अदरवाइज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. चॅटिंग म्हणजेच काय, इन हे टेक्स्च्युअल फॉर्मॅटमध्ये असू शकतं, अदरवाईज व्हॉइस कम्युनिकेशनमध्ये असू शकतं. व्हॉट्सअपचं एक्झाम्पल धरलात इथे, कन्सिडर केलात ॲज अ कन्सिडर, तर आपण टेक्स्ट डेटा आपण एकमेकांना शेअर करू शकतो इज अ डायरेक्ट मेसेजिंग. अदरवाईज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, तिथे आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण फीचर अटॅच आहे, व्हिडिओ कॉल करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण डेटा एक्सचेंज बिटवीन टू पीपल्समध्ये पण आपण प्रॉपर कम्युनिकेशन करू शकतो. ही सगळी टॉप टू बॉटम एक ॲप्लिकेशन्स ऑफ द इंटरनेट विथ युझिंग इंटरनेट आहेत. ओके.